नमस्कार मी भावना दिलीप चंदवानी हितगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो आज देखील अशाच एका महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत विषयाचं नाव आहे सोरायसिस उपचार आणि होमिओपॅथीची वैशिष्ट्य आणि या संदर्भात आपल्याला माहिती देतील डॉक्टर आर एस सोनवणे सर सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर त्यांच्या ता संदर्भातली माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार डॉक्टर आर एस सोनवणे हे सॉर सोरास्ट्रिक होमिओपॅथी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि पुणेचे संचालक आहेत भारतीय मध्ये पहिले होमिओपॅथिक सोरायसिस तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे डॉक्टर आर एस सोनवणे हे गेल्या पस्तीस वर्षांपासून फक्त सोरायसिस या त्वचा रोगावर संशोधन आणि होमिओपॅथिक उपचार करत आहेत त्यांनी आस्ता काळात पंचवीस हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत डॉक्टर सोनवणे हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेत उच्च शिक्षण त्यांनी घेतलंय डॉक्टर सोनवण्यांची पुणे आणि मुंबई येथे क्लिनिक्स आहेत जगभरातील सोरायसिस रुग्णांसाठी सोरायो ट्रीटची ऑनलाईन होमिओपॅथी उपचार सुविधाही त्यांनी उपलब्ध केलेली आहे आता आपण विषयाला सुरुवात करूया uh, सर आपण सोरायसिस संदर्भात आज आपण बोलणार आहोत माझा पहिला प्रश्न हाच आहे की सोरायसिस म्हणजे नेमकं का काय असतं सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे अच्छा आणि हा त्वचा रोग जगामध्ये तीन टक्के लोकांमध्ये आढळून येतोय पण आजही सोरायसिस बद्दल डॉक्टर्स आणि रुग्ण दोघांमध्ये खूप कमी माहिती आहे सोरायसिस हा त्वचा रोग जरी असला तरी देखील हा संसर्गजन्य नाहीये हा प्रतिकार शक्तीमध्ये बदल निर्माण झाल्यामुळे त्वचेच्या पेशींचे पुनरुत्पादन हे प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे त्याच्यामध्ये जी जास्तीची त्वचा आहे ती कोंड्याच्या स्वरूपात गळते साधारणतः सोरायची सोरायसिसची जी सुरुवात आहे ती आपण या स्लाइडमध्ये बघतोय या स्लाइडमध्ये आपण बघतोय की कोंडा आहे साधारणतः कोंडा हे साधारण सामान्य लक्षण आहे पण सोरायसिसचं प्राथमिक लक्षण हे कोंडा आहे आणि सोरायसिसचा कोंडा आणि सामान्य कोंडा याच्यामध्ये खूप फरक नाहीये आणि हे फक्त एक तज्ज्ञ डॉक्टरच ओळखू शकतो म्हणून विशेषतः सोरायसिसच्या निदानामध्ये खूप उशीर होतो हु आणि त्यामुळेच सोरायसिस हा वाढायला लागतो अच्छा सगळ्यात महत्वाची हो गोष्ट अशी की आजही सोरायसिस बाबतीमध्ये असं म्हणण्यात येतं की याला पूर्ण उपचार नाहीयेत आणि हा एकदा सुरू झाल्यानंतर आयुष्यभर राहतो तात्पुरता येतो परत परत पुन्हा पुन्हा येतो अशी माहिती आहे आणि सोरायसिस बद्दल अनेक पुढे मी तुम्हाला काही माहिती सांगेल पण हा संसर्गजन्य नाहीये याची जी सुरुवात ही डोक्यात कोंडा या लक्षणाने होते आणि डॉक्टर्सना कळत नाही त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला हा कोंडा आहे की सोरायसिस आहे याच्याकरता आपण या रुग्णाचे जसे केस काढले तसे केस काढल्यावर लक्षात येतं की हा एक जिओग्राफिकल म्हणजे नकाशाप्रमाणे आतमध्ये असे पॉकेट्स असतात त्याच्यामध्ये हा सोरायसिस असतो पण सोरायसिस ऍक्च्युअली काळायला तेव्हा लागतो की ज्या वेळेला तो सोरायसिस आपलं स्काल्प सोडून कानाच्या मागे किंवा चेहऱ्यावर यायला लागतो त्यावेळेला डॉक्टरांना सुद्धा कळतं की हा साधा कोंडाने सोरायसिस आहे पण त्यावेळेला सोरायसिस खूप वाढलेला असतो आणि त्याला नियंत्रण करणं कठीण असतं अच्छा म्हणजे सोरायसिस हा अगदी लवकर कळत नाही जोपर्यंत त्याची वाढ होत नाही किंवा ज्यानुसार तुम्ही फोटो दाखवले तसा दिसत नाही तोपर्यंत सोरायसिस आहे किंवा नाही हे देखील हो, दुर्लक्ष होत डॉक्टर नेमकी काय काय आता सोरायसिस या आजाराची वैशिष्ट्य कुठलाही एक आजार त्याची एक फिक्स लक्षण असतात तशी सोरायसिसची आहेत हु, त्याच्यानंतर सोरायसिसच दुसरं महत्वाचं असं की सोरायसिस सुरुवातीला डोक्यात सुरुवात होते कोंडा म्हणून होते किंवा कुठल्या तरी भागावर लहानशा भागावर तो येतो आणि तो आपोआप जातो अच्छा किंवा ट्रीटमेंटने जातो आणि रुग्णाला असं वाटतं की आता तो दूर झालेला आहे पण तो पुन्हा येतो पुन्हा आल्यानंतर सहसा सोरायसिस हिवाळ्यात सुरुवात होते हिवाळ्यानंतर तो आपोआप जातो आप पुढच्या हिवाळ्यात येतो पण प्रत्येक वेळेला येताना तो अधिक तीव्रतेने आणि जास्त भागावर येतो अच्छा आणि तो ट्रीटमेंटला हळूहळू प्रतिसाद देणं बंद करतो अच्छा त्यामुळे बऱ्याच वेळेला रुग्णांना आपण बरं झालो असं पुन्हा पुन्हा वाटत असत पण ज्या वेळेला सोरायसिस खूप प्रमाणात वाढतो त्यावेळेला रुग्ण जेव्हा विचारतात डॉक्टरांना की आम्ही का दुरुस्त होत नाहीये बऱ्याच वेळेला त्याच वेळेला डॉक्टर त्याला सांगतात की हा आजार कधी दुरुस्त होणार नाहीये हा तात्पुरता आणि तुला आयुष्यभराच्यासाठी अच्छा याच्यासोबत राहावं लागेल आणि हा एक मोठा गैरसमज आहे आणि बऱ्याच वेळेला सोरायसिस रुग्ण याच्यामुळे निराशा त्यांच्यात निर्माण होते आणि स्टॅटस्टिक जागतिक जर जा बघितलं आपण तर सोरायसिस रुग्णांमध्ये नऊ टक्के रुग्ण सोरायसिसची आत्महत्या करण्याचा विचार करतात आणि चार टक्के रुग्ण प्रयत्न करतात त्यामुळे डिप्रेशन आणि ह्या गोष्टी ज्या आहेत या सोरायसिसमध्ये जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण सांगेल की सोरायसिसचा जो ट्रिगर फॅक्टर आहे तो सुद्धा डिप्रेशन आहे ओके म्हणजे आम्ही नेहमी सोरायसिसच्या बाबतीत असं म्हणतो की सोरायसिस हा जो आजार आहे याचं कारण डिप्रेशन किंवा कारण ताणतणाव आहेत आणि याचे परिणाम पण ताणतणाव आहेत त्यामुळे सोरायसिस या आजाराविषयी सगळ्यांना माहिती असणं आणि सोरायसिसवर उपचार नाहीत हा गैरसमज दूर करणं हे आज सोरायटीटचं महत्वाचं काम आहे अच्छा दुसरं मी आता याच्यात सांगेल की जसं आपण बघतो की सोरायसिसचे केवळ एक रूप नाही त्याचे अनेक वेगवेगळे रूप आहेत ते आता आपण स्लाइड्स मध्ये बघूया की सोरायसिसचा आता जो मी तुम्हाला प्रकार दाखवाला तो जो प्रकार होता तो स्काल्प सोरायसिस होता आता स्काल्प सोरायसिस नंतरचा जो प्रकार आहे आता आपण स्लाइडवर बघतोय की सोरायसिस ज्या वेळेला आपल्या डोक्यात सोडून ज्या वेळेला हाताचे कोपर किंवा पायाचे गुडघे या ठिकाणची त्वचा जाड होते आणि त्या ठिकाणून कोंडा यायला लागतो त्यावेळेला त्याचं निश्चित निदान होतं की हा सोरायसिस हा एक लहान मुलगा आहे असं काय नाही की सोरायसिस मोठा होतो लहान मुलांना पण होतो आणि या मुल मुलाला संपूर्ण शरीरावर जो हा सोरायसिस झाला याला आम्ही या प्लाक सोरायसिस म्हणतो ऐंशी टक्के रुग्णांमध्ये हे प्लाक सोरायसिस आढळून येतो पण केवळ प्लाक सोरायसिस हाच नाही तर सोरायसिस त्याची रूप बदल होतो त्यामुळे त्याचं निदान कठीण होतं आता हा जो एक प्रकार आपण बघतोय हा गटेट सोरायसिस आहे याच्यामध्ये असे लहान लहान बिंदूप्रमाणे पाण्याचे बिंदूप्रमाणे किंवा पिंक कलरचे स्पॉट्स येतात पण हा सोरायसिस आहे हा सुद्धा एक प्रकार गटेट सोरायसिस आहे त्याच्यानंतर सोरायसिसचा अजून एक हा भयानक प्रकार आहे जो क्वचित आढळतो याच्यामध्ये संपूर्ण शहराची त्वचा लाल होते त्याला एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणतो सहसा सोरायसिस मध्ये रुग्ण दगावत नाही पण या प्रकारच्या सोरायसिस मध्ये रुग्ण दगावतात आणि त्यांच्या शहरात प्रोटीन आणि पाणी कमी होऊन त्यांना ऍडमिट करावं लागतं पण अशा प्रकारचे सोरायसिस सुद्धा मध्ये दुरुस्त होतात हे एक वैशिष्ट्य आहे आता हे त्यानंतर अजून एक प्रकार सोरायसिसचा असा आहे की काखेमध्ये किंवा से यांच्या स्तनांच्या खाली ज्या ज्या ठिकाणी स्किन फोल्ड्स आहेत त्या त्या ठिकाणची त्वचा लाल होणे तिथे येणे व्यवस्थ बऱ्याच वेळेला याला, याला फंगल इन्फेक्शन असं समजून ट्रीटमेंट केली जाते पण हा सोरायसिस आहे आणि हा सोरायसिस सहसा अशा भागावर असल्यामुळे त्याच्यातून आपण जनरली पाचशे भागावर पण सोरायसिस आहे हा अतिशय पेनफुल सोरायसिस आहे तर हे जे प्रकार आहे रिथ्रोडर्मिके जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मध्ये कुठलं इन्फेक्शन नसतं पण मध्ये अजून एक प्रकारे, <laughs> प्रकारे पस्टुरल सोरायसिस <laughs> आता या सोरायसिस मध्ये शरीरामध्ये मोठे मोठे पांढरे आणि पिवळ्या रंगाचे <laughs> असे फोड येतात आणि त्याच्यात पाणी असतं आणि या प्रकारामध्ये सुद्धा रुग्ण दगावण्याची शक्यता असते असेही प्रकार सोरायटीने दुरुस्त केले हा एक प्रकार झाला सोरायसिस केवळ इथेच थांबत नाही तर तळ हात आणि तळ ता पायावर तडे पडणे हे जे कॉमन लक्षण आहे हा सोरायसिस असू शकतो त्याला प्लांटर सोरायसिस असं म्हणतात तर हे प्लांटर सोरायसिसच्या केसेस आहेत सोरायसिस केवळ स्काल्फ नख बॉडी तर नखांवर पण तो प्रे करतो आणि नखांमध्ये अतिशय शुल्लक लक्षण म्हणजे साधारणतः ज्याच्यामध्ये नखांमध्ये असे खड्डे पडलेले असतात ती सोरायसिसच्या नखांची सुरुवात आहे अच्छा की नखांचा सोरायसिस होतो त्यावेळेला अतिशय लहान लहान असतात पण ज्या वेळेला तो सिव्हिअर होतो त्यावेळेला नख काळी जाड आणि ओबडझ होतात अच्छा सोरायसिस केवळ नखांवरच थांबत नाही तर तो कालांतराने जाऊन एक प्रकारचा सोरियाटिक नावाचा निर्माण करतो आणि याच्यामध्ये अशा प्रकारे वाकडी होऊ शकतात आणि कायम हा आजार आहे किंवा सुरुवात हो। जरी त्याची अगदी खूप शुल्लक असेल किंवा अगदी नॉर्मल सिमटम्स दिसत असेल मात्र हा पुढे जाऊन किती शरीराला हानी पोहोचवू शकतो हे आपण खरंतर व्हिज्युअलच्या माध्यमातून बघतोय सर हा खरं सर एकूणच ह्यामध्ये कोणकोणते सोरायसिस आहेत त्यातले टाईप देखील तुम्ही सांगितले आणि ते, ते, ते शरीराला किती जोखीमीचे आहेत कारण आपण एक स्लाइड बघितली की ज्याच्यामध्ये पूर्ण शरीराला त्या रुग्णाला सोरायसिस झालेला होता आणि तो देखील बरा झाला पण त्याच्यामध्ये रुग्ण दगावण्याची देखील शक्यता असते जर ट्रीटमेंट योग्य वेळेवर झाली नाही निदान दोघं अच्छा अच्छा आ, सर जसं गैरसमज होता जसं तुम्ही मगाशी सांगितलं की सोरायसिसवर उपचार नाही आहेत परमनंट उपचार नाही आहेत हा जो गैरसमज होता तो तुम्ही दूर केलेला आहे तर आता मला पुढे जाणून घ्यायचं आहे की उपचार कोणकोणते आहेत साधारणतः सोरायसिसवर जे प्रचलित उपचार आहेत त्याबद्दल मी सांगेल कारण सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की सोरायसिसवर उपचार नाहीयेत आणि असं का म्हटलं जातं की इव्हन बुक्समध्ये असं लिहिलंय की सोरायसिस इज ट्रीटेबल नॉट क्युरेबल याचा अर्थ असा की ज्या ज्या वेळेला सोरायसिसचे लक्षण येतील तात्पुरता बरं होतील परत पुन्हा येईल पण होमिओपॅथिक शास्त्रामध्ये याच्यामध्ये उपचार आहेत आणि एकदा उपचार झाल्यानंतर तो परत येत नाही असा आहे साधारणतः प्रचलित उपचार पद्धतीमध्ये जे उपचार केले जातात ते दृश्य भागावर केले जातात म्हणजे सो जो स्किनवर आहे तो सोरायसिस दुरुस्त करणे याचं महत्वाचं कारण असं की स्किनवर जो सोरायसिस आहे हा सोरायसिसचा परिणाम आहे सोरायसिसचं जे कारण आहे त्वचेच्या पेशींच प्रमाणापेक्षा जास्त निर्मिती ही होते याचं कारण आहे प्रतिकार शक्तीमध्ये झालेले बिघाड जोपर्यंत प्रतिकार शक्तीमधले बिघाड जी औषध उपचार पद्धती पूर्णपणे घालून देत नाही तोपर्यंत सोराइसेस कायमस्वरूपी जाऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी जे वेगवेगळे संशोधन आहेत ते सुरू आहेत आता प्रचलित उपचार पद्धतीमध्ये सुरुवातीला जे उपचार केले जातात ते बाह्य भागावर केले जातात त्याच्यानंतर ज्या वेळेला सिव्हिअर सोरायसिस होतो त्यावेळेला जी काही औषधी दिली जातात कारण त्यावेळेला बाह्य मलमाने तो जाणार नाही त्यांना अंतर्गत औषधे द्यावी लागणार आहे आणि ती जी काही औषधे ती इतकी जास्त वेळ जर घेतली तर लिव्हर आणि किडनी हे जे महत्वाचे अवयव आहेत हे निकामी होऊ शकतात अच्छा ते हिपॅटोटॉक्सिक आणि रिनल टॉक्सिक आहेत पण याच्यामध्ये असं आध आढळतं की सोरायसिस नियंत्रण करायला जावं तर जीवाला धोका आहे हु. त्यामुळे रुग्ण जो आहे बऱ्याच वेळेला इतर पद्धतींच्या शोधात असतो कारण त्याला हे जेवायला काढायला लागतं कारण एक स्टेज अशी येते की त्याला हा उपचा हु. त्या उपचार थांबवावा लागतो कारण तो त्याच्या शरीराला सहन होत नाही त्यापेक्षा होमिओपॅथिक उपचार जे आहेत ते अतिशय सुरक्षित आहेत आणि ते, ते, हुँ, हुँ. आ, आ, सर, हो ते उपचार कसे सुरक्षित आहेत याचे संशोधन आपण केलेलं आहे निश्चितच सर जसं तुम्ही सुरुवातीला आपण तुमच्या जेव्हा परिचय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देत होतो तेव्हा होमिओपॅथिक उपचार सोरायसिसवर हाच आपला मूळ विषय आहे मला पुढचा प्रश्न त्याच्याशी संबंधित विचारायचा आहे की होमिओपॅथिक उपचार कोणते आहे सोरायसिसवर सोरायसिस वर जे काही होमिओपॅथिक उपचार आहेत होमिओपॅथिक उपचार करताना सहसा सोरायसिसच्या मूळ कारणावर उपचार केला जातो कारण ज्या ज्या वेळेला सोरायसिस निर्माण होतो त्यावेळेला असं आढळतो हो की साधारणतः ज्या रुग्णांमध्ये सोरायसिसची प्रवृत्ती आहे त्यापैकी तीस टक्के रुग्णा रुग्णांनाच तो सो सोरायसिस होतो सत्तर टक्के रुग्णांना होत नाही आणि सोरायसिस होण्यापूर्वी त्याची जी ट्रिगर फॅक्टर असते सगळ्यात महत्त्वाचा जो ट्रिगर फॅक्टर आहे तो ट्रिगर फॅक्टर आहे तो मानसिक ताणतणाव डिप्रेशन किंवा त्याच्या ज्या आयुष्यातल्या बदल आहे उदाहरणार्थ अलीकडे जे साधारणतः नवीन जीवनशैली आधुनिक जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये ओबेसिटी आहे किंवा जंक फूड्स आहेत व्यायामाचा अभाव आहे झोपेची कमतरता आहे ह्या सगळ्या गोष्टी सोराय सोरायसीचे ट्रिगर फॅक्टर्स <laughs> आहे आणि होमिओपॅथिक उपचार करताना त्याचा स्वभाव त्याच्या सवयी त्याची अनुवंशिकता या सगळ्या गोष्टींचा माहिती घेऊन त्या माहितीवर आधारित त्याच्या प्रतिकारशक्तीचं जे बिघाड निर्माण झालेलं आहे ती बिघाड निर्माण झालेली प्रतिकारशक्ती पुन्हा प्रस्थापित करणे नॉर्मल करणे याच्यावर भर दिला जातो त्यामुळे सोरायसिसच्या स्किनवर उपचार केला जात नाही तर सोरायसिसच्या कारणावर केला जातो आणि ज्या दिवशी त्याची प्रतिकारशक्ती नॉर्मल होईल त्या दिवशी त्याला उपचाराची गरज नाही कारण त्याची जी स्किन आहे ती नॉर्मल प्रकारे पुनरात्पी म्हणजे दर अठ्ठावीस दिवसांनी जी रिप्रोड्यूस होते त्याप्रमाणे होणार आहे तिचा स्पीड नॉर्मल होणार आहे तर ही जी उपचार पद्धती आहे ही, ही कारणावर उपचार करते परिणामावर नाही हे होमिओपॅथीचे विशिष्ट वैशिष्ट्य आहे दुसरं महत्वाचं असं की होमिओपॅथिक औषधं ही अतिशय सुरक्षित आहेत कारण की नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेली आहेत ती कितीही दिवस घेतली तरी त्याचे दुष्परिणाम नाही आहेत प्रेग्नंट स्त्रिया लहान मुलं या लोकांना सुद्धा होमिओपॅथिक औषधं सुरक्षित आहे बऱ्याच वेळेला काही औषधं त्यांना प्रचलित उपचारामध्ये त्यांना देता येत नाहीत तर त्यामुळे होमिओपॅथिक उपचार पद्धती पद्धती साठी आपण आतापर्यंत सोरायसिस वरील उपचार होमिओपॅथिक उपचार काय काय आहेत ते देखील जाणून घेतले मात्र सोरिया ट्रीट ही एक वेगळी उपचार पद्धती आहे ही उपचार पद्धती कोणती मला या संदर्भात जाणून घ्यायचं आहे सोरिया ट्रीट ही एक संस्था आहे गेल्या चौतीस वर्षापासून फक्त आणि फक्त सोरायसिस या उपचारावर आपण काम करतो आहेत आणि आजपर्यंत सोरायसिस उपचारामध्ये संशोधन केलं आहे आणि सगळ्या रुग्णांचे जे फोटो आहेत ते आपण अनालाइस केलेले आहेत आजपर्यंत पंचवीस हजार रुग्णांचे आणि जगामध्ये सगळ्यात मोठा डेटा आहे आणि हा डेटा आपण डेटा मायनिंग कॉम्प्युटरचे तर ॲनालिसिस केलेला आहे आणि सोरायसिसच्या फोटोवरून औषधाचं निदान हे जे संशोधन आहे हे डॉक्टर सोनोन यांनी केलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये पॅरिस मध्ये आपण ते पब्लिश केलेलं आहे पूर्ण हिस्ट्री घ्यायची गरज नाहीये त्यामुळे आज आणि विशेष म्हणजे सोऱ्याट्रीट ही संस्था क्लाउड वर आहे आणि केवळ मुंबई पुणे नाही तर ऑनलाईन म्हणून सगळ्या जगामध्ये आपण उपचार करतो आहेत त्याच्यासाठी यायची गरज नाही आणि हे सगळं संशोधन आपण या चौतीस वर्षामध्ये केलेलं आहे आणि हे खूप सोपं करून ठेवलेलं आहे हे सोऱ्याट्रीट वैशिष्ट्य आहे क्या खर तर हे ट्रीटमेंट ऑनलाईन उपलब्ध करून किती सोपं केलेलं आहे ते आपल्याला समजलं सोर्या ट्रीटची ही वैशिष्ट्य होती आणि सर अनेक रुग्णांवर तुम्ही उपचार करतायत अशाच एका रुग्णाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे नेमकं ते काय म्हणतायत आपण ऐकूयात पहिल्यांदा आपण त्याचे फोटो बघूया तुमचं नाव सांगा बघवन धांडे नांद्रा नांद्रा बुलढाणा मेखर चालू किती वय तुमचं सध्या सत्तावन्न अठवर्ची वेळ तुम्ही सोऱ्या हो सोर्यास किती महिने झाले तुम्हाला त्रास एक जवळ पाच सहा आमच्याकडे कधी आले तुम्ही फरक नरम पाना दानवला असा चालत्या दिवशी खाऊन जरा जरा जखमी बऱ्या होत गेला तिसऱ्या दिवशी एका महिन्यात थोडं झालं नाही एका महिन्यात आधी काय काय प्रॉब्लेम आधी खाज आणि असं भुसागळ न सालं म्हणजे झोपत नाही पाय करता येत नव्हते लांबता येत नव्हतं जकडत बनावता शेराळ सारा म्हणजे शेंडी पासून तर तळपालोक झकड बनवता आता तसं वाटत आता फेरीच आता बोट वाकता साडे होतात नरमपणा आला नरमपणा आलात हाताबाहेर बोटाला तर काहीच अडचण नाही राहिली आधी वगैरे नाही नाही वाकतच नव्हते बोट वाकत नव्हते हात वाकत नव्हते जेवता सुद्धा नव्हते एवढं बोट ठोकर झाली ते जेवताच नव्हते दोनदा दिली ते गेली दोनदा दोनदा टोर भर गेल्यामुळे येत नव्हतं काहीच नव्हतं करताना तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे आले की आधी ट्रीटमेंट घेतली जवळ पाच सहा महिनेकडे दवाखाने केले साहेब पण फरक पडत नाही पण अशी माहिती मिळाली की बा पुण्यात दवाखाना हाय स्वराजचा स्पेशल मग पत्ता काळ लागल्यामुळे इकडे आलो तसं आम्ही आता लगेच फिरत आता कोणी म्हणाल की बुवा झालं नाही असं माणसाला आजार असं नाही माणसा समजू बी येत नाही जुना माणूसच पाहू आजार माणसा समजू बी येत नाही आता क्या बात सर म्हणजे एकूणच किती आजार त्यांचा बळावला होता त्यांनी ते सांगितलं मात्र डॉक्टर उपचारानंतर त्यांनी काय फरक त्यांना जाणवला आहे ते तर त्यांनी सांगितलंय मात्र उपचारापूर्वी त्यांची परिस्थिती काय होती ते देखील मला बघूया दे हो, हो। आता हे उपचारापूर्वीची परिस्थिती आहे आणि हा एका महिन्यामध्ये पडलेला फरक आहे अक्षरशः त्यांच्या पायाला त्यांनी पट्ट्या बांधलेल्या होत्या अच्छा आणि एका महिन्यामध्ये हा रुग्ण दुरुस्त झाला म्हणजे होमिओपॅथीने बऱ्याच वेळेला जे वय लागतो हे म्हणणं चुकीचं आहे तर सोऱ्या ह्या संशोधनाचा हा इतका मोठा फायदा आज रुग्णांना आहे की त्यांना अतिशय ज्या रुग्णांना ऍडमिट करावं लागणार आहे असे सुद्धा आपण केवळ ओपीडी मध्ये दुरुस्त केलेले आहे आणि हा एक ताजी प्रतिक्रिया आहे हा याला मी एप्रिलमध्ये बघितलं आणि आता काल त्याला मी त्याचं ते म्हणजे अगदी एका महिन्यात खर तर ठीक केलं डॉक्टर जाता जाता अगदी थोडं थोडक्यात तुम्ही आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना काय संदेश द्याल सगळ्या प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की सोरायसिसवर भरपूर उपचार उपलब्ध आहेत उपचार नाही असं नाही प्रत्येक रुग्णाला कुठला उपचार लागू पडतो तो वेगवेगळा असू शकतो म्हणून रुग्णांनी आपण उपचाराचा शोध घ्यावा निश्चितच आपल्याला चांगला उपचार सापडेल आपण निराश होऊ नका आणि निराश होऊन अनेक प्रकार निराश जाऊ नका काही लोक आत्महत्या करा असं करू नका तर नेहमी सांगेल की सोरॅटीमध्ये होमिओपॅथीमध्ये चांगले उपचार आहे चांगला होमिओपॅथिक तर सोरॅटी सारखे उपचार योग्य वेळेवर घेणं आणि चांगले उपचार घेणं हे खूप महत्वाचं आणि योग्य वेळी निदान निदान करणं खरंय डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात आणि इतकी महत्वाची माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद नमस्कार या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते ताज्या बातम्यांसाठी पाहत्र फक्त झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे नमस्कार छत्रपतींचा विचार म्हणजे